नमस्कार, मी गौरव गोपीचंद शामकुले सच्चेदा मित्रा। मी सध्या आता सोमनाथला आहे। सोमनाथला जे आपण डस्टबिन लावले आहेत, काही पर्यटकांनी ते डस्टबिन सांगले त्यांनी फोडलेले आहेत, म्हणजे बोलण्यासाठी शब्द नाही। हे जे डस्टबिन लावण्यासाठी 2500 रुपये एक डस्टबिनचा प्राईज आहे। या हा 60 किलो वजनाचा हा डस्टबिन आहे, त्याला लावणे म्हणजे आम्ही जनसामान्याला हे पैसे मागतो आणि हे सगळे आपण डस्टबिन लावतो। तर डस्टबिन लावल्यानंतरही आहे कचरा, हा जो धबधबात आपण आंघोळ करण्यासाठी इकडे येता तो स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी ते आम्ही हे डस्टबिन लावले आहेत, जेणेकरून त्या पाण्यात हा कचरा जाईल, मग धबधबा हा बंद होईल। 12 महिने हा धबधबा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने सगळेजण प्रयत्न करतच आहो। आणि काही पर्यटकांनी असं या डस्टबिनची पुरी अशी तशी करून ठेवली आहे, म्हणजे आता बोलण्यात शब्द नाही। अशा परिस्थितीत स्वच्छता मित्र काही म्हणजे जिथे जिथे डस्टबिन लावता येईल तिथे तिथे आम्ही जनसामान्याला डस्टबिन मागून सगळे लावत असतो आणि काही पर्यटक असे येऊन फोडत असतात। तर आपण पण समजून घेतलं पाहिजे, सोमनाथ हा पर्यटन स्थळ आहे, फिरा मस्ती करा, पण ज्या गोष्टी तिथे लावल्या स्वच्छता राहिली पाहिजे, कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे। धबधबा 12 महिने चंद्रपूर जिल्ह्यातला एकमेव जो धबधबा आहे तो म्हणजे सोमनाथचा धबधबा, तो कंटिन्यू चालू राहण्यासाठी स्वच्छता मित्रा गेल्या 6 वर्षापासून कंटिन्यू निस्वार्थ कुठलाही 1 रुपया न घेता इकडे काम करत असते। आणि पर्यटक अशा पद्धतीने हा डस्टबिन फोडत असतील तर मला कसं वाटत असेल, हा म्हणजे माझ्या मनाला किती दुःख होत असेल, कारण की हे सगळं मी सगळं जनसामान्याला झाडू मागतो, घंबेले पावडे हे मागतो, जनसामान्याच्या दानातून हे सगळं आम्ही सोमनाथचं स्वच्छता अभियान राबवत असतो। तेव्हा हा सोमनाथचा धबधबा चालू असतो आपल्यासाठी, तेव्हा आपण तुम्ही इथे येता एन्जॉय करता फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणीसोबत, हा परिसर जो स्वच्छ राहतो ना हा सगळा स्वच्छता मित्र टीम करते। आणि काही पर्यटक दारू घेऊन डस्टबिन ते पाणे एवढा कोणता त्या डस्टबिनचं काम आहे ते पाण्यात त्याला खेळत असतात। काही मुलचे पण पोरं असे आहेत की ते डस्टबिनसोबत हे फोडतात, म्हणजे असे मला 2-3 कॉल आले। 2 डस्टबिनचं नुकसान, 5000 रुपयांचं नुकसान यावेळी पर्यटकांना केलं आहे। पावसाळा गेल्यानंतरही सोमनाथच्या धबधब्याला पाणी आहे, आजही पाणी निरंतर म्हणजे चांगला कंटिन्यू पाणी आहे, कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही। हगीच पडून राहते तरी स्वच्छता मित्र टीम जेव्हा येते आणि सगळं उचलते साफ करते तेव्हा हा तुम्हाला परिसर सगळा स्वच्छ आणि सुंदर दिसतो। तेव्हा तुम्ही जाऊन नाश्ता करू शकता, जेवण करू शकता, हे सगळं स्वच्छता मित्र टीम करते। आम्ही भीक मागल्यासारखा जनसामान्याला याला त्याला असं सगळं मागत असतो, तेव्हा हे सगळं सोमनाथचं वैभव आज उभं आहे। गेल्या 6 वर्षापासून शासन 1 रुपया पण देत नाही, ग्रामपंचायतनं आजपर्यंत 1 डस्टबिन दिला नाही, पार्किंग आजपर्यंत झाडली नाही, फक्त मंत्री आलं तर पार्किंग झाडते, काही राहिलं तेव्हाच ते पार्किंग झाडतात, मग त्याच्यानंतर का पार्किंग झाडत नाही, सोमनाथचा धबधबा का साफ करत नाही, असं वैभवशाली हे आपण जंगल वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो। सगळं वाचलं पाहिजे, पाणी वाचलं पाहिजे, मग हे सगळं वैभव वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे। त्याच्यातही सगळे हे पर्यटक येऊन असे डस्टबिन फोडतात, मागं पाहू शकता धबधब्याला पाणी, उन्हाळभर आम्ही तिथं राबतो वरती, काय धबधबा बंद नाही झाला पाहिजे, 6 वर्षात एकही थंड पडला नाही धबधब्याला, किती वेळा झगडे झाले इथं ग्रामपंचायत मारुड्यासोबत त्या धबधब्यासाठी या मंदिरासाठी। 100 वर्ष पुरातन मंदिर आहे, पण त्याचा वैभव आज धोक्यात आहे, त्याच्यासाठी त्या ट्रस्टसाठी, ट्रस्ट माझ्या नावावर पाहिजे, मंदिर आमच्या नावावर पाहिजे। स्वच्छता मित्राचं त्या दानपेठीतून 1 रुपया घेत नाही, ग्रामपंचायत 1 रुपया घेत नाही आम्हाला स्वच्छता करण्यासाठी, आम्ही सध्याच्या मर्जीन करतो। हे टी शर्ट बी घातली आहे ना, हे दानातून दिलेली आहे लोकांनी, आणि मोठे मोठे 5-5 हजार रुपयाचे डस्टबिन फोडता, तशी लाज वाढ का पर्यटकांनी, काहीतरी किंमत मोजावी लागते त्याला या पर्यटक, हे जे सगळं निसर्ग वाचण्यासाठी तुम्ही येता फक्त एन्जॉय करता, पण त्याच्या मागची पण पार्श्वभूमी आपण जाणली पाहिजे। जेव्हा सोमनाथ मंदिर उभा आहे तर आता कधीचा हा धबधबा बंद पडला असता, सोमनाथ मंदिर अस्तित्वाचा धोका देऊ नये, असं सगळं कामं करता, लपडे करता, तिकडे दारूच्या बाटला फोडून ठेवता, ते उचलण्याचं आम्ही कामं करतो, काही काही गोष्टी उचलून ठेवतो आम्ही, पडलेले म्हणजे हगीच पडलेले आहेत, कंडमचे पॅकेट पडून राहतात, हे उचलतो आम्ही स्वच्छता मित्रा। तर प्रत्येक गोष्ट सांगली पाहिजे का, हे सगळं साफ करण्याचं काम स्वच्छता मित्र गेल्या 6 वर्षापासून करत आहे, तेव्हा हा सोमनाथचा पूर्ण धबधबा निस आज वाहत आहे, झुडूप बिना एवढा म्हणजे सगळ्याला या धबधब्याला दाबला होता, ते साफ करण्याचं पण आम्ही उन्हाळभर केलं आहे, आता अजून त्याला तोडा लागते, त्यासाठी मेहनत लागते, कुऱ्हाडी लागते, चाप्स लागतात तोडण्यासाठी, असे हगीज टाकून ठेवता की बापा, हे असे हगीज 2-2 हगीज आहे, ते उचल कोण उचलते, स्वच्छता मित्र टीम उचलते,
इथे एक डस्टबिन होता तो पण फोडला त्यांनी। पर्यटकांनी या, मस्ती करा, एन्जॉय करा, फॅमिली सकट या, पण सोमनाथचा धबधबा हा निरंतर व्हायला पाहिजे, जिवंत राहिला पाहिजे। चंद्रपूर जिल्ह्यातला एकमेव धबधबा ह्या 12 महिने वाहते। उन्हाळ्यात आम्ही तो वरचा कचरा काढत राहतो तेव्हा या धबधब्याला कंटिन्यू 12 महिने उन्हाळ्यात पाणी राहते। हगीज उचलण्याचं काम करतो, म्हणजे कंडम उचलण्याचे बी काम आम्ही स्वच्छता मित्रा करतो, दारूच्या बाटला, बिअरच्या बाटला। आणि हे सगळी निस्वार्थ सेवा आहे, कुठलाही आम्ही शासनाला पैसे मागत नाही। जनसामान्यांनी दिलेले वस्तू त्याचा आम्ही वापर करतो, त्याच्यातून हा आमचा सगळा येण्याजाण्याचा खर्च जो आम्ही काम करतो ना, त्याच्यातील 2 पैसे जे वाचते त्याच्यात पेट्रोल टाकतो, त्याच पैशाने आम्ही नाश्ता करतो सध्याच्या। आम्हाला कोणी पैसे बिसे देत नाही आणि हे निस्वार्थ करताय। आजपर्यंत ग्रामपंचायत दिली नाही, पंचायत समिती दिली नाही, जिल्हा परिषदनं दिलं नाही, कोणी आमदारांना आम्हाला दिलं नाही, तरी पर्यटकांनी येऊन ते बाहेर 3-4 हगीज पडून आहे। ते कोण उचलते? ग्रामपंचायतवाले उचलते का? शासकीय अधिकारी उचलते का? येऊन वन विभागवाले उचलते? हे फक्त येऊन स्वच्छता मित्र उचलते। अजून दाखवतो तुम्हाला, एवढा मोठा ढीक पडला आहे इथं। हा हे पावसाळ्यातलं हा असे हगीज, हे सगळे इतरत्र टाकून ठेवले ते मायच्या पुराईन, जे लहान लहान मायाबाई येतात ना, त्यांनी ह्या सगळे हगीज इतरत्र फेकून ठेवले होते। असे ते असे फुगले होते डंबोसारखे। हां, ते त्या जेव्हा हगीज फेकते ना, त्यांना कळत बी नाही का हगीज कुठे टाकला पाहिजे, साईडला ठेवला पाहिजे, इतरत्र टाकून ठेवते। एवढ्या मोठ्या ढगानं हगीज आहे, हे आम्ही पावसाळ्यात जमा केलेले हगीज होय, हे अजून 3 येतं पडूनच आहे इतरत्र। आता हे 4 हगीज आहे, आता हे बघा, 1, 2, 3, 4 4-5 हगीज आहे, पहा बा इकडं। असे इथं नाश्ता करायला लोक बसते ना, हगीज आपण तिथे टाकतो, हे डस्टबिन लावलं होतं हगीजसाठी, तिथे टाका, ती नाही टाकत। आता करा लागेल पर्यटकाचा, सोमनाथचा धबधबा बंद करणं मग ते योग्य राहील ना। अशी तशी कोण ठेवतं आता? पहा कंटिन्यू पहा, धबधबा किती वाहत आहे, एकदम सुंदर धबधबा आहे सोमनाथचा, कुठंच नाही असा। पर्यटकांना विनंती करतो, कृपा करून असे करू नका, आमचा सोमनाथचा धबधबा सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करा, जेणेकरून हा निरंतर वाहत राहील। आइए गांधी जी के दिखाए रास्ते पर चलें और एक स्वच्छ भारत की रचना करें। स्वच्छ भारत, एक कदम स्वच्छता की ओर। अपन इथे या, अजून जनसामान्य इथे येतील, धबधबा पाहतील, मंदिरात दर्शन करण्यासाठी येतील। कृपा करून डस्टबिन फोडू नका, कचरा डस्टबिन मध्ये टाका, जेणेकरून आमचा धबधबा सुंदर, स्वच्छ आणि स्वच्छ भारत मिशन आपण जे चालत आहे त्या मार्गाने चालेल। हा मंदिर 100 वर्ष पुरातन मंदिर आहे, आजही मजबूतीने उभा आहे, अजून डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, काही दिवसांनी चांगली डेव्हलपमेंट आहे, चेंजिंग रूम आहे, शंकराची मूर्ती आहे, असं सगळं काम चालू आहे। तरी असं करू नका, एकदा अवश्य सोमनाथ।